हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपण बघणार आहोत लोकमान्य टिळकांवर मराठी निबंध. चला तर मग सुरू करूया आजच्या या व्हिडिओला. भारताला खूप थोर पुरुष लाभले आहेत आणि त्यामधले एक थोर पुरुष म्हणजे लोकमान्य टिळक. लोकमान्य टिळकांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आणि स्वराज्य स्थापित करण्यासाठी खूप कष्ट केले, खूप चळवळी केल्या, ज्यामुळे त्यांना तुरुंगात सुद्धा जावे लागले होते. केशव गंगाधर टिळक यांना बाळ गंगाधर टिळक या नावाने ओळखले जायचे. त्यांचा जन्म महाराष्ट्रातील रत्नागिरीमध्ये चिखली या गावात 23 जुलै 1856 मध्ये झाला होता. बाळ गंगाधर टिळक हे लहानपणापासूनच अत्यंत हुशार व्यक्ती होते. त्यांचे शिक्षण त्यांनी पुण्यात घेतले होते. टिळकांचे लग्न वयाच्या 16व्या वर्षी तापीबाई यांच्याशी झाले होते. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर लोकमान्य टिळक एका शाळेमध्ये शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांना शिकवत असे. लोकमान्य टिळक यांना शाळेमध्ये इंग्रजांच्या शिक्षण पद्धती आणि त्यांचा व्यवहार योग्य वाटला नाही, म्हणून त्यांनी ते काम सोडून दिले आणि पत्रकार बनायचा निर्णय घेतला आणि मग ते लोककार्यामध्ये सहभागी होऊ लागले. टिळकांनी इंग्रजांचा दुर्व्यवहार अनुभवला होता. ते भारतीयांबरोबर दुर्व्यवहार करत असे म्हणून लोकमान्य टिळकांनी आपल्या काही मित्रांबरोबर मिळून शाळा आणि कॉलेजची निर्मिती केली. त्यांनी शाळेमध्ये नवीन शिक्षण पद्धती लागू केल्या आणि मुलांच्या मनात देशभक्ती निर्माण केली. केशव गंगाधर टिळक यांनी भारताला इंग्रजांच्या तावडीतून स्वतंत्र करण्याचा विडा उचलला आणि ते भारताला स्वतंत्र करण्यासाठी चळवळी करू लागले. टिळकांनी इंग्रजांच्या अत्याचाराला विरोध केला आणि इंग्रजांना ठणकावून सांगितले, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. लोकमान्य टिळकांपुढे इंग्रज सरकार सुद्धा नमले होते. त्यांनी केसरी व मराठा या वर्तमानपत्राला सुरुवात केली आणि त्यामधून लोकांना जागृत केले. लोकमान्य टिळक यांनी गणेश उत्सव ह्या सार्वजनिक सणाची सुरुवात केली, जेणेकरून लोक एकत्र येतील असा त्यांचा त्यामागे विचार होता आणि ते तसे झाले सुद्धा. केशव गंगाधर टिळक यांनी आपले संपूर्ण आयुष्य भारताच्या स्वातंत्र्यासाठी झोकून टाकले. त्यांनी आपल्या लोकांसाठी फार काही केले होते आणि म्हणून त्यांना लोकमान्य टिळक असे म्हटले जाते. इंग्रजांनी त्यांना फादर ऑफ इंडियन अनरेस्ट ही उपाधी दिली आहे, कारण भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी त्यांनी प्रथम चळवळी सुरू केल्या होत्या. लोकमान्य टिळक यांनी आपल्यासाठी अनेक कष्ट सोसले, त्यांना तुरुंगात सुद्धा जावे लागले होते. लोकमान्य टिळक यांनी अखेरचा श्वास 1 ऑगस्ट 1920 ला घेतला आणि ते महापुरुष स्वर्गवासी झाले. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की लिहून कळवा आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.